Welcome friends, welcome to my channel. In this lecture, we are going to discuss a writing skill, part 2. As already we had a discussion on 4 type of writing skill. Now in this lecture today, we are going to discuss next 4 type of writing skill, which is dialogue writing. Now let us understand first what do we mean by dialogue writing. Dialogue writing, it is a part of conversation. And while we must want to, that means we make conversation, there we need person more than one. Or you can say A person or B person. A person talk to B, B talk to A or B talk to C also. That is called as dialogue. So that kind of writing we must understand here. As a literary point of view, dialogue is a typical conversation between two or more people. Then we must understand for dialogue writing, advance the plot, what type of plot we are getting create here, that is important. Then thoughts or feelings. काय शेअर केलं जातं डायलॉग रायटिंग मध्ये? डायलॉग मध्ये थॉट्स आणि फिलिंग्स शेअर केले जातात. आणि कोटेशन मार्क्स असतो ज्याच्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच असतात. डायरेक्ट डायलॉग असतो, इनडायरेक्ट डायलॉग असतो. जो डायरेक्ट डायलॉग असतो त्याच्यामध्ये जे डायरेक्ट डायलॉग आहे तो जो रिपोर्टिंग वर्ब असतं, रिपोर्टेड स्पीच आपण ज्याला म्हणतो, ते कोटेशन मार्क मध्ये कोट केलेलं असतं, ज्याला डबल इन्वर्टेड कॉमा आपण म्हणतो. सो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दॅट इज वाय डायलॉग इज इम्पॉर्टंट. डायलॉग काय? दोन व्यक्तींच्या किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींच्या मधलं कॉन्व्हर्सेशन आहे. काय शेअर केलं जातं? थॉट्स आणि फिलिंग शेअर केल्या जातात, कोटेशन मार्क असतं. रिॲक्ट इन द मुमेंट्स, रिॲक्शन असतात क्षणाक्षणाच्या, दॅट इज कॉल्ड ॲज डायलॉग रायटिंग. नाऊ वॉट इज डायलॉग? डायलॉग मीन्स आउटर अँड इनर एज डायलॉग. दोन टाईप्स आहेत डायलॉगचे. आउटर एज डायलॉग काय आहे ते बघूया आपण. देन इनर एज डायलॉग काय आहे? आउटर एज म्हणजे जेव्हा कॅरेक्टर्स इतर व्यक्तीविषयी, कॅरेक्टर्स विषयी, स्टोरी विषयी, इन्सिडेंट्स विषयी बोलतो किंवा कोटेशन मार्क्स असतात, दॅट इज कॉल्ड एज आउटर डायलॉग. आणि इनर डायलॉग काय असतो? तर इंटिरियर मोनोलॉग असतो, जर ज्याच्यामध्ये कॅरेक्टर स्वतःशीच स्वतःबद्दल बोलत असतं, विचार करत असतं किंवा थिंकिंग करत असतं, दॅट इज कॉल्ड ॲज इनर और इंटरनल डायलॉग और मोनोलॉग. दिस इज ऑल फॉर डायलॉग रायटिंग. देन वी हॅव अ नेक्स्ट टाईप विच इज डायरी रायटिंग, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फॉर अकॅडमिक रायटिंग. So while we prepare diary writing, we must know something which is related to diary writing. That's first part is here for you. Guidelines for diary writing. What are the guidelines we must want to learn here to understand diary writing? Let me tell you, place, date, day and event time is important while you are writing diary. Diary writing हे काय? तुमचं डेली शेड्यूल मधल्या, डेली रुटीन मधल्या झालेल्या इव्हेंट्स सिक्वेन्स किंवा इन्सिडेंट्स अरेंजमेंट आहे, अनालॉगिकल. आणि या गोष्टीला आपण डायरी रायटिंग म्हणतो. ते करत असताना आपल्याला काय लागेल? जसं मी प्लेस सांगितलं, डेट, डे आणि टाइम सांगितला, तसंच इकडे आपण राईट अ डायरी विथ, फॉर एक्झाम्पल कसं आहे, प्लेस आहे आग्रा, डेट आहे 20 जुलै 2000, सो ऑन अँड सो, आणि टाइम आहे फ्रायडे, डे आहे फ्रायडे आणि टाइम आहे 8 PM. डायरी मध्ये काय गोष्टी असतात? फॉर्मल हेडिंग. जर हेडिंग द्यायचं असेल यू कॅन गिव्ह, अदरवाईज नसेल यू कांट गिव्ह. दॅट मीन्स देर इज नो नेसेसरी टू गिव्ह द हेडिंग. डायरी रायटिंग ही स्टाईल अँड स्टोन आर जनरली इनफॉर्मल अँड पर्सनल. डायरी ही पर्सनल डॉक्युमेंट असतं, पर्सनल डॉक्युमेंट. आणि पर्सनल असेसमेंटसाठी डायरी रायटिंग केलं जातं. ह्या डायरी रायटिंगचा बेनिफिट स्वतःची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी होतो, पर्सनल स्टाईल डेव्हलप होते किंवा आपण ही पर्सनल. देन सेकंड आहे कॅन फील एक्सप्रेस अवर व्ह्यू पॉइंट अँड फिलिंग. स्वतःचे व्ह्यू पॉइंट आणि फिलिंग शेअर करण्यासाठी डायरी रायटिंगची हेल्प होते किंवा डायरी रायटिंग तो पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. इट इज टोटली ऑप्शनल, लिहायची का नाही लिहायची दॅट इज टोटली डिपेंड ऑन अस. बट नाव अ डेज पीपल्स आर टू मच एंगेज विथ दिअर वर्क, सो रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यांच्या वर्कच्या एंगेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू न, कामाच्या शेड्यूलनुसार एन नंबर ऑफ वर्क असतात, एन नंबर ऑफ मीटिंग असतात. आणि येणारा जो ग्लोबलाइज एरा आहे, ग्लोबलाइज टाइम आहे, त्यामुळे काही लोकांच्या पोझिशन, सोशल स्टेटस, रिस्पॉन्सिबिलिटी, पॉवर, ऑर यू कॅन से अ पोझिशन, अशी त्यांची व्यक्तित्व स्थान एखाद्या कॉर्पोरेटमध्ये असेल, सिव्हिल सर्व्हिसमध्ये असेल, तर त्यांच्या पोझिशन्सनुसार दे मस्ट हॅव टू मेंटेन डायरी. सो दॅट इज वाय डायरी इज रिक्वायर्ड.
Okay, it is totally optional. Evolve your own suitable style. What diary does? Evolve writer's own suitable style. हे एक डायरी रायटिंगचं फॉर्मॅटची इमेज आहे. नऊ असा आउटलुक असेल डायरी रायटिंगचा, किंवा या प्रकारची एक डायरी रायटिंगची तुमची मेथडॉलॉजी असू शकते. डायरी एंट्री फॉर्मॅट, दिस इज फॉर्मॅट. टुडे यू सेलिब्रेट इंडिपेंडन्स डे ॲट आर स्कूल, बट यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ द ॲटिट्यूड ऑफ पीपल टुवर्ड्स फ्रीडम. दे कन्सिडर दॅट दे आर फ्री टू स्पॉइल द कंट्री अँड सॉलिड इट्स इमेज. ओके, राईट अ डायरी एंट्री एक्सप्रेसिंग युअर फिलिंग्स. आता एक आपण सेलिब्रेशन केलं इंडिपेंडन्स डेचं, त्या कन्फर्मेशन संदर्भात आपण सॅटिस्फाईड नाहीत आहोत स्वतंत्र भारताच्या 70 वर्षामध्ये किंवा 72 इयर्स 73 इयर्समध्ये. वाय वी आर नॉट सॅटिस्फाईड किंवा यू आर नॉट सॅटिस्फाईड, पर्टिक्युलर यू पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, म्हणजे लिसनर्स पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, सेकंड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ओके, दिस इज फॉर्मॅट. आपण डायरीची डेट आहे फ्रायडे 15th August 2000, सो ऑन अँड सो फोर्थ. टाइम आहे 10 PM चा. सॅल्युटेशन आहे, सॅल्युट युअर कोण आहे, डिअर डायरी. आपण हे डायरीलाच उद्देशून लिहिलेलं आहे त्या रायटरने, आणि त्या डायरीची बॉडी आहे, त्याच्यामध्ये त्याचं स्वतःच ओपिनियन आहे. त्या ओपिनियनमध्ये हे सगळं डिस्क्रिप्शन दिलेले, 70 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स, नाऊ दिस इयर यू कॅन से 72 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स. नाऊ सिग्नेचर आहे शेवटी आदित्य, दॅट द पर्सन दॅट इज इमॅजिनरी नेम यू आय कॅन से आय हॅव एक्सप्लेन हिअर. So this is all about diary writing. Now keep remember, diary is personal and this is a requirement of human being, or you can say a position or social person who is having that kind of responsibilities and all. So let us understand email writing, which is very important. Attacha ya globalized world madhe kiwa aajcha je education kiwa overall je system hai jyacha madhe saglyat mahatvacha part hai to technology cha. आणि टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय टीनं खूप डेव्हलपमेंट केलेली, आणि ह्या आय टीच्या डेव्हलपमेंटचाच एक पार्ट आहे ईमेल रायटिंग. पूर्वी कम्युनिकेशनसाठी लेटर रायटिंग केलं जायचं, हल्ली ईमेल रायटिंग हा सगळ्यात बेस्ट आणि अफोर्डेबल वे आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, क्रिएट ट्रान्समिटिंग कलेक्टिंग अँड रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन ओव्हर द इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम. ईमेल ही काय, इलेक्ट्रॉनिक मेलची मेथडॉलॉजी. याच्या माध्यमातून हे जे लेटर्स आहेत फार इझी आहेत, पंक्च्युअल आहेत, खूप टाइम कमी वेळ आहेत किंवा कमी टाइम कन्झ्युम करता मॅसेज किंवा मेल डिलिव्हर केला जातो, लेटर डिलिव्हर केलं जातं. ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स डिलिव्हर करण्याची सोय आहे, अशा काही गोष्टी आहेत या मेल रायटिंगमध्ये. सो दॅट इज वाय दिस थिंग विच इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉनिक मेल. आता याचं कम्युनिकेशनच्या माध्यमात सगळ्यात महत्वाचा वापर केला जातो इमेजेस, PDF डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर ऑडिओ व्हिडिओ, अशा काही छोट्या छोट्या डॉक्युमेंट्स किंवा मोठ्या डॉक्युमेंट्स ज्याच्यामध्ये आपण त्या डॉक्युमेंटचं बायफर्गेशन करून ईमेल रायटिंग करू शकतो, कम्युनिकेट करू शकतो थ्रू द इलेक्ट्रॉनिक मेल. आणि याचा जो टाइम फ्रिक्वेन्सी किंवा टाइम कन्झम्पशन आहे ते खूप कमी, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये आपल्याला ते कम्युनिकेट करता येतं. पहिला पार्ट आहे फॉर्मली आणि इनफॉर्मली. जसं लेटर रायटिंग मध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल वे, त्या दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपण ईमेल रायटिंग करतो. एक ईमेल रायटिंगचा जो पार्ट आहे, देर इज नो नीड टू मेन्शन अ डेट. इथे कुठलीही डेट मेन्शन करायची गरज नाही, कारण ऑलरेडी ईमेल मध्ये या गोष्टी इनबिट असतात, त्या रेकॉर्डेड असतात, त्या सेव्ह राहतात. हे डॉक्युमेंट्स इव्हेंट्स म्हणून सेंडर कडे आणि रिसिव्हर कडेही स्टोअर राहू शकतं. जसं आपण लेटर साठी फाईल करतो आणि फायलिंग करतो, तसं स्टोअर करू शकतो. डिक्लेअर युअर रिक्वेस्ट, then would long as losing the nature of professionalism without losing, that means nature je ahe te professionalism cha nature lose hot nahi email writing mule, je ahe tasa maintain rahat, hold your tone respectful. That means these are the thing that we must write our mail formally for official use, and informally which is your friend point of view or your family point of view. Now this is interface. कसं असतं मेलचं इंटरफेस, ऍक्च्युअल लाईव्ह मेल रायटिंगचं, ते एक इंटरफेस या ठिकाणी मी तुमच्या समोर शो करतोय. फर्स्ट ऑफ ऑल असं कॉम्प्युटर ओपन केलं, मेल ओपन केल्यानंतर मेलमध्ये अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल. त्या इंटरफेसमध्ये त्या स्टेटस बारवरती अशा पद्धतीचं टू असेल, जिथे आपल्याला रायटर्सचा ईमेल ऍड्रेस सेंड करावा लागतो. जसं लेटर रायटिंगमध्ये ऍड्रेस असतो ज्याला पत्र पाठवायचंय, तसं इथे रायटर कोणाला, म्हणजे टू म्हणजे ज्याला ऍड्रेस ही ज्याला पाठवतोय सेंड करतोय त्याचा ऍड्रेस. जसं की ईमेल ऍड्रेस मध्ये PW2205@gmail.com ही माझी ईमेल आय डी आहे. जसं PW
@gmail.com ही माझी ईमेल आय डी आहे. अशाच काही ईमेल आय डी असतात, प्रत्येक ते डोमेन नेम म्हणून हे अशा पद्धतीचे ईमेल आय डी असतात, त्यावरून ईमेल आय डी क्रिएट करायची, आपला सब्जेक्ट क्रिएट करायचा, ऍप्लिकेशन काय आहे ते, आणि नंतर ऑटोमॅटिकली त्याच्यासोबत ज्या व्यक्तीने सेंड केलं त्या सेंडरचा मेल आय डी सुद्धा तिकडे जातो. इथे आपण काही अटॅच करू शकतो, डॉक्युमेंट्स वगैरे, फोटोज, आणि या पद्धतीनं आपल्याला लिहिण्यासाठी हा जो इंटरफेस ओपन असतो त्याच्यामध्ये असं लिहिलं जातं, ह्या एका व्यक्तीनी त्यांचे कंपनीच्या ऑर्गनायझेशन मधले डिलिव्हरी चलन वगैरे रिक्वायरमेंट केलेली आहे, आणि हे अशा पद्धतीने लेटर रायटिंग सारखं क्लोजिंग असतं. दॅट इज कॉल्ड ॲज ईमेल रायटिंग. इट इज मच इम्पॉर्टंट पार्ट. नंतरचा जो आहे तो प्रिसिस रायटिंग. आता या प्रिसिस रायटिंग मध्ये एक्झॅक्ट काय आहे? प्रिसिस रायटिंग आपण आतापर्यंत बघितलं डायलॉग रायटिंग, देन डायरी रायटिंग, ईमेल रायटिंग आणि प्रिसिस रायटिंग. आजच्या या सेकंड पार्टमध्ये प्रिसिस रायटिंग आपण हे लास्टचं सेगमेंट आहे ते पाहणार आहोत. प्रिसिस म्हणजे समरी, थोडक्यात, सॉरी, फॉर एक्झाम्पल प्रिसिस इज द समरी. आणि समरी रायटिंग केव्हा करायचं असतं? जेव्हा आपण एन नंबर ऑफ लिटरेचर किंवा कुठल्याही गोष्टी वस्तू वाचतो, थोडक्यात नोट मेकिंग म्हणतो. नोट हा डिफरंट पार्ट आहे. नोट्स आपण क्रिएट करत असतो आपल्या स्वतःच्या रेफरन्ससाठी, समरी क्रिएट करत असतो जी त्या पूर्ण पॅसेज, पॅरेग्राफला किंवा एखाद्या मोठ्या बुकला, एखाद्या आर्टिकलला त्याचं मिनिंग किंवा त्याला अप्रोप्रिएट समराइज करून लिहिलं जातं, आणि हा एक प्रिसिस रायटिंगचा कंपोजिशनचा पार्ट आहे. आणि दॅट यू मस्ट लर्न व्हेरी वेल अकॉर्डिंग टू अकॅडमिक लर्निंग ऑर अकॅडमिक वॉट वी कॅन से अकॅडमिक रायटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला प्रिसिस रायटिंग अंडरस्टँड करायचं. प्रिसिस रायटिंगचं काय आहे तर डिफरंट फ्रॉम ऑफ पॅराफ्रेजिंग. हा पॅराफ्रेज म्हणजे आपण ट्रान्सलेशन वगैरे करतो किंवा जशाच तसं ट्रान्सलेट करतो त्याच्यापेक्षा वेगळे, कारण ट्रान्सलेशन हे कधी कधी गिवन वर्क पेक्षा मोठं असू शकतं, बट प्रिसिस रायटिंग हा आपल्याला नेहमी शॉर्टर पाहिजे. ऑलवेज बी शॉर्टर अँड ओरिजिनल, शॉर्टर दॅन ओरिजिनल. ओरिजिनल पेक्षा निश्चित शॉर्ट पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन आहे. सो ओके, हाऊ लॉन्ग शुड बी अ प्रिसिस? प्रिसिस हा 1/3 मध्ये असतो मोस्ट प्रोबेबल, म्हणजे आपल्या दिलेल्या वर्कच्या 1/3, 1/3 आपण कंटेंट घेत असतो. इन द सेन्स वॉट की त्या टाईपमध्ये त्याला आपण काय करत असतो? प्रिसिस करत असतो, समराइज करत असतो, शॉर्टनिंग करत असतो. अँड इट टीचेस हाऊ टू एक्सप्रेस अवर थॉट्स क्लिअरली. या गोष्टीमुळं काय होतं? प्रिसिस रायटिंगमुळं आपला थॉट, आपलं थिंकिंग एखाद्या पर्टिक्युलर वर्क असेल किंवा स्टडी असेल, सब्जेक्ट असेल, त्याच्याशी रिलेटेड असणारं आपलं ओपिनियन हे सांगितलं जातं. हा एक 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे 10th स्टँडर्डच्या स्टेट बोर्डच्या सिलॅबसमध्ये. एक पॅसेज दिलेला असतो, त्या पॅसेजवरती प्रिसिस रायटिंग करायचं असतं. इट इज टोटली रायटर्स ओन लँग्वेज, त्यांना त्याच्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये तो जो पॅरेग्राफ अंडरस्टँड झालाय त्याच्याबद्दल समराइज करायचं असतं, याला प्रिसिस रायटिंग म्हणतात. इथे आपण अवॉइड करायच्या काही गोष्टी ज्यामध्ये पॅसेजमध्ये ऑलरेडी रिपीटेड झालेले आहेत, बट यू मस्ट टक ऑन दॅट, दॅट मीन्स टिक ऑन दॅट, आपल्याला टू द पॉइंट त्या पॅरेग्राफचं प्रिसिस समराइज करायचे. दॅट्स ऑल फॉर दिस लेक्चर. आपण नेक्स्ट सेकंड पार्ट, थर्ड पार्ट मध्ये राहिलेली 4 सेगमेंट आहेत रायटिंग स्किलची, ती पाहणार आहोत. त्या अपकमिंग नोटिफिकेशन लेक्चरच्या मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढे भेटूया पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. Thanks a lot for this lecture.